आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कडकनाथ कोंबडी आली कवठे गुलंद येते, 50 रुपयाला एक अंड. डायबेटीज असणाऱ्यांची लागली रांग. तुम्ही अनेक कोंबड्यांची नावे ऐकली असाल, पण मी आज अशा कोंबड्यांची तुम्हाला ओळख करून देते. तुम्ही थक्क व्हाल इतकं उत्पन्न देऊ शकते. काळी मिठ्ठ करकरीत कोंबडी, डोळे तीक्ष्ण, उंचीला भारी, खाणार कमी, घाणीचा त्रास नाही अशी कोंबडी जी कडकनाथ नावाने ओळखली जाते, ती कवठे गुलंद येथील एका शेतकऱ्याने आणली आहे. मध्य प्रदेशातील आदिवासी भागात कडकनाथ जातीच्या कोंबड्या आढळतात. अशा 200 कोंबड्या अशोक कागले या शेतकऱ्याने आणल्या आहेत. त्यांचं मत आहे 50 रुपयाला एक अंड अशी विक्री होईल आणि 200 कोंबड्यापासून 2 लाखांचं उत्पन्न मिळेल. शिवाय 11 महिन्यानंतर कोंबडी 500 रुपयाला विकली जाईल. शेतीला एक चांगला जोडधंदा प्रगतशील शेतकरी अशोक कागले यांनी शोधून काढला आहे. या कोंबड्या पाहण्यासाठी आणि त्यांचं अंड खाण्यासाठी शिरोळ इचलकरंजीचा रस्ता आता कवठे गुलंदकडे वळत आहे. अंड्याची पोळी झणझणीत होते आणि चविष्ट असते असे मत कागले यांनी नोंदवलं आहे. शिवाय ज्यांना डायबेटीज जडलाय त्यांचा रोग घालवण्यासाठी अंडी उपयुक्त आहेत असंही कागले यांनी म्हटलं आहे. एवढ्या गुणकारी कोंबड्याची माहिती शिरोळ तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना नाही याचं बाकी नवल वाटतंय. जिल्हा बँकेने अशा कोंबड्यांसाठी कर्जही द्यायचं ठरवलंय. शेतीला एक चांगला धंदा असल्याचं सांगण्यात येत आहे. महानकर न्यूज साठी कवठे गुलंदहून मोहन जमादार. अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये तुम्ही आपलं आगमन केलं? त्यात म्हणजे आमचा नातो एक म्हणजे ऍग्रिकल्चरला शिक्षणला जातोय, त्यानं त्याच्या मित्रांनी मिळून हे व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. काय नाही बाबा ठीक आहे, करणार असलं तर करा, काय हरकत नाही, म्हणून त्यांनी आम्ही सपोर्ट केला. कशा पद्धतीने या ठिकाणी व्यवसायाची सुरुवात केली? सुरुवातीला काय शेड आपलं तयार होतं, त्याच्यानंतर जाळी आणून मारली आणि मग कंपनीनं आपल्याला किल्ले आणून सोडली. कोणती कंपनी तुमच्याकडे आली? इस्लामपूरची. इस्लामपूरहून एक कंपनी आली कडकनाथची. कडकनाथ कोण आहेत मालक त्याचे? मालकाचं नाव मला काय माहित नाही, ते नातवाकडं आहे. सगळं नातवाकडंच आहे, अग्रीमेंट संपूर्ण सगळं त्याच्याकडंच आहे. आज तुम्ही किती कोंबड्यांचं पालन या ठिकाणी केलं? आता माझ्याकडे 225 कोंबड्या होत्या. बर, त्यापैकी त्याने 50 भर नेलेत, आता बाकीचे उरलेले 150 पर्यंत आहेत माझ्या. कसे नियम आहेत त्या कंपनीचे? ते काय संपूर्ण मला माहिती नाही, नातवाकडंच आहे. कमीत कमी आतापर्यंत ह्या कोंबड्यांचं खाद्य, त्यांचं औषध पाणी, त्यांचं निगा, हे निगा फक्त तुम्ही बघायची? फक्त निगा आम्ही सकाळी संध्याकाळी निगा, पाणी, खाद्य त्यांचं, बाकीचं ते म्हणजे खत बदलायचं टाकायचं. त्यातलं आतलं कोंबड्यांचं जे खत असतंय ते किती दिवसाला बदलत आहे? 15 दिवस नाही तर महिन्यानं. महिना तोपर्यंत त्याच घाणीमध्ये त्या कोंबड्या असतात? हो, त्याच. म्हणजे फक्त पाणी आणि खाद्य टाकत जायचं? पाणी आणि खाद्य. आणि आता किती महिने झालं तुम्ही हा व्यवसाय चालू करून? 4.5-5 महिने होत आले. 5 महिने झाले तुम्ही हा व्यवसाय चालू केलाय. आता मला वाटतंय ह्या कोंबड्यांच्या अंड्याची किंमत काय आहे? आता ते कंपनीकडनं 50 रुपयाला एक अंड जात आहे. 50 रुपये एक अंड्याला किंमत देते आणि ती कंपनी घेऊन जाते. होय. आणि किती महिन्यापर्यंत तुम्ही त्या पक्षाचं पालन करायचं? ते म्हणजे 11 महिने त्यांचं या अग्रीमेंट आहे, करार आहे. करार आहे. ते कोंबड्या खुडक झाल्यानंतर कोंबड्या देखील त्यांनीच नेणार. किती किंमत देऊन घेऊन जाणार ते? म्हणजे त्या अग्रीमेंटमध्ये अंडी घालायची बंद झाली की कोंबडी घेऊन जायची कंपनीनं? कंपनीने घेऊन जायचं.